पुढे आपण पाहणार आहोत बातमी पुण्यातनं. पुण्यात आज हेल्मेट जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. शहराच्या वेगवेगळ्या भागातून सुमारे 200 वर बाईकस्वार शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर आलेत. पुण्याचे पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलीस आयुक्तांनी रॅलीला मार्गदर्शन केलंय. एकीकडे पुण्यात हेल्मेटच्या विरोधात सूर निघत असताना अशा तऱ्हेची हेल्मेट जनजागृती रॅली काढणं अत्यंत महत्वाचं आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या बरोबर आहेत. अद्वैत, एकीकडे काही पुणेकरांनी हेल्मेट नको असा सूर जो आहे तो कायम ठेवला आहे, दुसरीकडे ही हेल्मेट रॅली जी काढण्यात येते हे या विरोधाला उत्तर आहे असं म्हणायचं का? काही असो, पुणेकरांनी डोक्यावरती काय घालावं हा ज्वलंत प्रश्न आहे. त्यांनी पगडी घालावी, पगडी घालावी का जो मेरे पुलिस के भाई है, तसं हेल्मेट घालावं किंवा हेल्मेट होत असताना आपण बघतोय मोठ्या संख्येने हे बायकर्स वेगवेगळ्या भागातून आले आणि ते आता जमले आहेत. त्या ठिकाणी पोलीस आयुक्त असतील, वाहतूक त्यांना मार्गदर्शन करतायत. थोडासा म्युझिकचा पण तडका दिलेला आहे, परंतु प्रत्येकाच्या डोक्यावरती आपण हेल्मेट बघतोय हे इथलं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कुठंतरी हेल्मेट जागृती जी आहे ती पण करण्याची गरज आहे, प्रबोधन करण्याची गरज आहे. फक्त शक्ती नाही, त्या दृष्टीनं पोलिसांनी ही पावलं उचललेत. सर्वांचा मिळताना बघतोय आणि अशा पद्धतीनं आता या हेल्मेट रॅलीचा समारोप होतोय आणि थोडस एक ज्याला म्हणत की आपण लाईट टोन मध्ये गाणं देखील म्हटलं जात आहे, त्यामुळे रंगारंग कार्यक्रम आहे. पण अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जसं तू म्हणालास की एका बाजूला हेल्मेट नको, हेल्मेटची सक्ती नको यासाठी पण आंदोलन केली जात आहेत, दुसऱ्या बाजूला हेल्मेट हवं, हेल्मेट पाहिजे यासाठी पण रॅलीज काढल्या जात आहेत. आणि याच हेल्मेट दृश्य आपण बघतोय समोर आहेत. सुरक्षा पाहिजे असेल तर ऑल ऑफ अस टुगेदर, समर्थकांचं म्हणणं आहे, तर हेल्मेट विरोध नाहीये, परंतु समर्थकांचं म्हणणं आहे. बघूयात आपण, पण एकूणच वाहतूक पोलीस असतील जे कर्तव्य बजावत असतात ते सुद्धा स्वतः हेल्मेट घालून, टीका होते पुण्यामध्ये की हेल्मेट घालत नाहीत पोलीस, पण बघा इथं पोलिसांनी देखील हेल्मेट घातलेले आहेत आणि नागरिक जे आहेत ते सुद्धा हेल्मेट घालून आलेले आहेत. त्यामुळे हेल्मेट जे पुराण आहे किंवा पगडी पुराण किंवा हेल्मेट पुराण हे आणखीन काही दिवस चालत राहणार. अगदी अद्वैत, पगडी घालावी की हेल्मेट घालावं हा सगळा वाद जो आहे तो पुण्यामध्ये रंगलेला असताना आजही हेल्मेट रॅली निघाल्याचं आपण बघतोय. काय म्हणजे एकूण या रॅलीचं स्वरूप काय असेल, कुठून कुठून ही रॅली जाणार आहे आज पुण्यातनं आणि साधारण किती नागरिक पुणेकर नागरिक या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतात? राष्ट्रगीताला तिथे सुरुवात झालेली आहे, अर्थात आपण बघतोय की पोलीस आयुक्त वाहतूक आयुक्तांच्या आवाहनानंतर आता पुण्यातले बरेचसे पुणेकर जे आहेत, म्हणजे एकीकडे पुण्यात असं एक आपल्याला समूह दिसून येतो की ज्यांनी हेल्मेट नको हा आग्रह कायम ठेवलेला आहे आणि त्याची वेगवेगळी कारणं समोर ठेवलेली आहे. याबद्दल न्यूज 18 लोकमतने हेल्मेट परिषद पण घेतलेली आहे. दुसरीकडे आज पोलीस आयुक्तांच्या आवाहनानंतर पुणेकर मोठ्या संख्येने हेल्मेट घालून आजच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. मुद्दा एकच आहे की हेल्मेट हे आपल्या सुरक्षेसाठी, हेल्मेट हे वापरलंच पाहिजे आणि असा एक संदेश जो आहे तो हेल्मेट विरोधाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सगळ्यांचा असणार आहे. या सगळ्या घडामोडीनंतर इथं वेळ झाली एका ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.